जागांचा काहीतरी तिढा आहे, तो अजून सुटलेला नाही आहे अशी चर्चा आहे, आणि आज जे सीसी आहे त्यानंतर घोषणा होणे शक्यता आहे का? हे असं आहे की मी जसं आधी देखील सांगितलं की आमचं 80% काम हे पूर्ण झालेलं आहे, 20% काम आमचं अजून बाकी आहे, आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू, आणि तीन पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू. भाजपच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत या संदर्भातली मांडणी आम्ही सीईसीसमोर यापूर्वी देखील केलेली आहे. त्यामुळे जसं आता ज्या सुटलेल्या जागा आहेत त्या संदर्भात सीईसी निर्णय घेईल, ज्या सुटू शकतात त्या संदर्भात मला असं वाटतं की कदाचित पुढच्या सीईसीत किंवा अध्यक्षांना अधिकार वगैरे दिले तर अध्यक्षांच्या संमतीनं अशा प्रकारे त्या जागा घोषित होतील. आता आमच्या काही खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाही आहे, त्यामुळे आता आमच्यासमोर फक्त तीन पक्षांमध्ये आता जो काही अंतिम वाटप करायचा आहे तेवढाच मुद्दा आमच्यासमोर आहे. कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांची उमेदवारी घोषित केलेली आहे महाविकास आघाडीने, आणि अनेकांचं म्हणणं आहे की तिथे त्यांचा सन्मान राखला जावा. असं आहे की समजा उद्या मी हा प्रश्न विचारतो की इकडे साताऱ्यामध्ये समजा उदयन महाराजांना महायुतीने जागा दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का? त्यांचाही सन्मान आहे ना, मग ते बिनविरोध करणार आहेत का? त्यांनी सांगावं, घोषित करावं की आम्ही बिनविरोध करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, सगळ्यांचा सन्मान आहे, शाहू महाराजांचाही आहे, सगळ्यांचा सन्मान आहे, पण हे राजकारण आहे आणि यापूर्वी देखील त्या घराण्यांनी निवडणुका लढवल्या नाहीत असं नाही आहे, लढवल्या आहेत, एकमेकासमोरही लढवलेले आहेत. त्याच्यामुळे आता राजकारणात अशा मागण्या होत असतात. पण उदयनराजे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट होणार आहे, तुम्ही उदयनराजे साताऱ्याच्या जागेसाठी आग्रह? असं आहे की उदयन महाराजांची भेट ही गृहमंत्री मोदींशी आज होईल आणि मग त्यांचं जे मत आहे ते गृहमंत्री मोदींसमोर मांडतील, त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्री मोदी घेतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचे दुसरे ते दिल्लीत येणार होते आणि अमित शहांसोबत त्यांची बैठक आहे, ते आज आहे की पुढे ढकलली काय? नाही, अजून ठरायचं आहे, कारण आज आमची सीईसी आहे तर सीईसी किती वाजता संपेल याच्यावर ते ठरेल. ती जर लवकर संपणार असेल तर एखाद्या वेळेस त्यांना बोलवलं जाईल, नाही तर उद्या बोलवलं जाईल. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, जरांगे पाटील म्हणतात की त्यांना तडीपार केलं जाईल, थेट तुमच्यावर आरोप करतायत. बघा, असं आहे की आमचे खूप हितचिंतक आहेत आणि ते हितचिंतक जाऊन मला असं वाटतं जरांगे पाटील यांना काही ना काही सांगत असतात आणि त्याच्यावर ते कदाचित बोलतात. असं कोणी कोणाला तडीपार करतं का? आणि तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे की तडीपार करण्यासारख्या त्यांच्यावर केसेस आहेत असंही काही नाही आहे. मला असं वाटतं ठीक आहे, आता ते काय आहे की अनेक लोक वाहत्या गंगेत आपलं हात धुवून घ्या अशा प्रकारचे असतात, ते जाऊन त्यांना काहीतरी फिडिंग करतात, काही ना काही त्यांना सांगत असतात. ज्या केसेस दाखल झालेले आहेत त्याचं काय? असं आहे, हे आम्ही यापूर्वी देखील अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी सांगितलेलं आहे की ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये ज्या आंदोलनाच्या केसेस आहेत त्या आम्ही परत घेणार आहोत. ज्या ठिकाणी जाळपोळ झाली आहे, तोडफोड झाली आहे, जिथे पोलिसांवर हल्ला झाला आहे आणि जिथे लोकं उघडपणे ते करताना दिसत आहेत अशा केसेस परत घेणं हे शक्य होणार नाही. मात्र इतर सगळ्या केसेस ज्या आहेत त्या परत घेण्याची घोषणा देखील आम्ही केली, त्याचं काम देखील आम्ही सुरू केलं. साधारणपणे तपासावर असलेल्या अंदाजे 492 केसेस आहेत 24 जिल्ह्यांमध्ये, 492 केसेस आहेत, त्यातल्या दोनच जिल्ह्यांमध्ये जास्त आहेत, बाकी कुठे एक आहे कुठे दोन असेच आहेत, पण दोन जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात केसेस आहेत. त्याची छाननी देखील सुरू झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 172 केसेस परत घेण्याच्या संदर्भात शिफारस देखील झालेली आहे. एक 6 केसेस असे आहेत की ज्या संदर्भात पोलिसांनी शिफारस नाकारलेली आहे, उर्वरित केसेसच्या संदर्भातली छाननी चाललेली आहे, आता आचारसंहिता लागलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, मीही सांगितलं की या आचारसंहितेच्या काळात ही छाननी आम्ही पूर्ण करू आणि आचारसंहिता संपली की मग त्या केसेस आम्ही परत घेऊ. त्यामुळे आता काय होतं की केसेस जर तुम्हाला परतही घ्यायच्या असतील तरी देखील बयानाला लोकांना बोलवावं लागतं, त्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करावी लागते. मग कोणाला बयानाचा संबंध गेला की लगेच नवीन केस तयार झाली असं सांगितलं जातं, मग कुठेतरी अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण संभ्रम पसरवण्याचा हा भाग आहे.
सगळे सोयरे असतील किंवा केसेस असतील या दोन्हीच्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही अंतिम असते, मुख्यमंत्र्याच्या वर कोणीही नाही, मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यानुसार पोलिसांनी देखील योग्य कारवाई सुरू केलेली आहे. विनाकारण या संदर्भातले समज गैरसमज पसरवून आणि त्या संदर्भात चुकीची माहिती काही लोक देतात त्याच्यावर मग काही वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट येतात, मी त्याच्यावर रिॲक्ट देखील करत नाही. राज ठाकरेंबाबत काय निर्णय झालाय? महायुतीतून गेले, भेट झाली, त्यांच्याकडे शिवसेना जाणार अशी चर्चा आहे सर. बघा, असं काही कोणाचा पक्ष कोणाकडे वगैरे जात नसतो आणि हा काही मी काही शिवसेनेचाही प्रवक्ता नाही आणि मी राज ठाकरेंचाही प्रवक्ता नाही, त्यामुळे ह्या प्रश्नांचं उत्तर मला विचारू नका. मी एवढंच सांगतो की ठीक आहे, हे खरं आहे की महायुतीमध्ये त्यांच्या येण्याच्या संदर्भातल्या चर्चा आमच्या सुरू आहेत. महायुतीचा फॉर्म्युला अजून निश्चित झाला नाही, आता 19 एप्रिल आणि 27 मार्च झालेली आहे. होईल फॉर्म्युला, लवकर होईल, काळजी करू नका. फॉर्म्युला निश्चित करण्याकरताच आम्ही आलो. उद्धव ठाकरेंचे जे आजकालचे जे भाषण पाहिले तर टार्गेट नंबर 1 तुम्हीच आहात, वेगवेगळे उपमा देत आहेत ते. असं आहे की मी त्यांना एकच उपमा दिली आहे, टोमणे बहादर. आणि माझी उपमा ही कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करतात. त्यांना असं वाटतंय की बाबा आपल्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उपमा दिली आहे तर आपण ही उपमा सार्थच ठरवली पाहिजे, त्यामुळे ते टोमणे मारत असतात, काहीतरी बोलत असतात. माझं एकच म्हणणं आहे, एक वाक्य विकासावर बोला, एक वाक्य. ही निवडणूक जी आहे सामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सरकार निवडून द्यायची आहे. किमान एक तर सांगा आम्ही हे करू आम्ही ते करू. 25 वर्षात अख्ख्या मुंबईमध्ये हे सांगू शकतील असा एक प्रोजेक्ट नाही आहो, एक नाही, मी 10 सांगतो. आज जेवढे आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत माझ्या काळात सुरू झालेले आहेत, हे नाही करू शकले ना एकही नाही. त्यामुळे ते विकासावर बोलू शकत नाहीत. त्यांना अदवा तद्वा बोलणे आणि हेडलाईन मिळवणे, मनोरंजन करणे आणि हेडलाईन मिळवणे, याच्या व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काय आहे? काहीच नाही आहे. चला, धन्यवाद. थँक्यू सर.